शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे शेतकरी सहा हजार रुपयांचा लाभ घेत असेल म्हणजेच पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे जी की आधार आधारद्वारे होणार आहे तर ई के वाय सी जर केली नाही तर आपल्याला दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही या महिन्यात आपल्याला इन्स्टॉलमेंट होणार आहे दोन हजार रुपयाची तर त्यासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे तेव्हाच आपल्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील तर ही ई के वाय सी कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा लगेच शेअर करा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर करून टाका आपल्या शेतकरी शेतकरी बांधवांना आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण पी एम किसान योजना वेबसाईटमध्ये आलेलो आहे मित्रांनो इथे फार्मर्स कॉर्नरमध्ये एक नवीन ऑप्शन जोडलेलं आहे ई के वाय सी ही ई के वाय सी आपल्याला करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मानधन मिळते वर्षाला त्या शेतकऱ्यांना एक करावी लागणार आहे ई के वाय सी आणि आपण एक डबल एक लक्षात ठेवावे की ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल ते मोबाईलद्वारे इथून ई के वाय सी करू शकते आणि ज्यांचा लिंक नसेल त्यांना घाबरण्याची जरूरत नाही ते सी एस सी सेंटरमधून जाऊन त्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे तर मोबाईलद्वारे कसे करू शकतो ई के वाय सी आपण जाणून घेऊया तर इथे ई के वाय सीवर आपल्याला क्लिक करायचं आहे ई e के वायसीवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आधार ई e के सी इथे दिसत असेल तर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे इमेज टेक्स्ट म्हणजेच आपल्याला हे साईडला जी इमेज कॅप्चर दिलेला आहे हा इथे फील करायचा आहे म्हणजे इथे टाकून द्यायचा आहे हा टाकल्यानंतर आपल्याला इथे सर्चवर आपल्याला क्लिक करायचा आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट ऑप्शन दिसेल नेक्स्ट ऑप्शनमध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकला लागेल जेव्हा आपण सर्च कराल तेव्हा आपल्याला नेक्स्ट ऑप्शनमध्ये मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि तिथून खाली गेट ओ टी पीवर ओ टी पीवर क्लिक करावे लागेल मित्रांनो मी तुम्हाला हे करून का दाखवत नाही कारण की माझं केलेलं आहे आणि आता मला सध्या दुसरा कोणता मोबाईल नंबर नाही त्यामुळे मी दाखवू शकत नाही समजून घ्या इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे अगोदर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इमेज टेक्स्ट टाकायचा आहे त्यानंतर इथून सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर आपल्याला पुढं ऑप्शन असं दिसेल की आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन दिसत असेल तिथे आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी ओ गेट ओ टी वर क्लिक करायचा आहे आणि आपला ओ टी पी आल्यानंतर आपण तिथे टाकून द्यायचा आहे आणि डबल एक नोंद लक्षात घ्या ओ टी पी टाकल्यानंतर इनव्हॅलिड ओ टी पी येऊ शकतो कारण की हा वेबसाईटचा प्रॉब्लेम चालू आहे इनवॅलिट ओ टी पी आल्यानंतर आपण प्रयत्न करत राहायचा सक्सेसफुली होऊन जाईल मित्रांनो तर हा व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा इतरांना देखील नक्की शेअर करा कारण की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे जे ई के वाय सी करणाऱ्यांनी त्यांना दोन हजार रुपये मिळणार नाही तर प्रत्येक शेतकऱ्यानेही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन नौ व्हिडिओमध्ये